नाशिक हिट अँड रन प्रकरणामध्ये संशयित आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. बेदरकारपणे गाडी चालवून महिलेला धडक देणाऱ्या कारचालकाला पोलिसांनी अटक केली. देवचंद तिदमे असं आरोपीचं नाव असून त्याच्यावरती गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मद्यधुंद अवस्थेमध्ये तिदमेनं महिलेला धडक दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. नाशिकच्या बारदान फाटा परिसरामध्ये मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली. या घटनेमध्ये अर्चना शिंदे यांचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे. मी आरोपी आणि जे महिला होती यांचं ओळखीचे होते काय होतं नेमकं? नाही, यातील जी महिला होती ही आपल्या कामावरून घरी मोतीवाला कॉलेजच्या जवळ तिचं घर आहे त्या ठिकाणी ती चालली होती. पायी जात होती, कामावरून घरी जात असताना मागून या ऑल्टो कारने धडक दिलेली आहे. देवचंद तिदमे वय वर्ष 51 राहणार ध्रुवनगर हा या गुन्ह्यातला आरोपी. नमस्कार. मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्धा तुझा दुसरा सीझन.